नमस्कार मी आर जे शबाना ऑडिओ बुक क्लबवर आपलं स्वागत सादर करीत आहोत श्री बास जठार लिखित नऊ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त कथा भाकरीची शपथ डालग्याखाली डाळलेल्या कोंबड्यानं दिलेल्या बांगेसरशी भिकाला जाग आली डोळे उघडून बघतोय तर खोलीत अंधार भुडूक होता आता झोपून चालणार नाही उठलंच पाहिजे अशा विचारानं अंगावरचा रग बाजूला सारून तो अंथरुणात उठून बसला उशाला ठेवलेल्या काड्यापेटीतली काडी पेटून चिमणी पेटवली वातीला धरलेल्या काजळीनं तिचा प्रकाश अंधुक होता अशा अंधुक्ष उजेडात डोळे चोळत दार उघडून तो दारात आला पहाटेच्या गारव्यानं त्याच्या उबदार अंगावर काटा उभारला होता त्यामुळे तो पटकन आत शिरायच्या विचारात होता जाता जाता वेळेचा अंदाज घेण्यासाठी त्यानं उगवतीकडे बघितलं क्षितिजापासून कासराभर बरसलेली भगटी चांनी भगाटल्याचं चा सांगत त्याच्याकडे बघून हसत होती गार पडलेल्या अंगासरशी तो पुन्हा घरात शिरला अंगाला पुन्हा उबदार वाटू लागलं चुलीवर ठेवलेल्या शेणकुटाचं खांड मोडून त्यावर चिमणीतलं रॉकेल ओतलं तेलानं ओलावलेलं खांड चिमणीच्याच वातीला लावून पेटवलं आणि ते चुली ठेवून त्यावर बारीक सारीक काटक्या घातल्या रात्रभर सुस्तावलेल्या चुलीला जाग आली चुलीनं बऱ्यापैकी पेट घेतल्यानंतर तिच्या धगेवर पाण्याची तकली ठेवून तो परसात गेला सारा विधी आटोपेपर्यंत चुलीनं तकलीला चांगलीच शेकून काढली होती तापलेली तकली हाताला भाजू नये म्हणून खांद्यावर घेतलेल्या अंगपुसाच्या टॉवेलनं तिला उचलून न्हाणीत आणली बॅरेलातलं चार पाच तांबे गार पाणी तिच्यात ओतून सोमाळ झालेलं पाणी भडाभडा अंगावर ओतून घेतलं अशा तऱ्हेनं आंघोळ आटपून घेतली दोरीवर ठेवलेली कापडं अंगावर चढवत पुन्हा चुलीजवळ आला आळसावल्यागत झालेल्या चुलीला जागी केली लाकडी निकारड्यातलं बारकं भुगून घेतलं त्यात चहाचं सामान घालून चहा उकळवायला ते, ते चुलीवर ठेवलं चूल पेटवल्यानंतर भानुशीवर ठेवलेली काड्यापेटी घेऊन चुलीसमोरून उठला भिंतीवर लावलेल्या फोटोच्या मागे सारून ठेवलेल्या बंडलातील एक उदबत्ती काढून पेटवली फोटोला ओवाळून ती फोटो लगतच भिंतीला असलेल्या फटीत कोंबली दोन्ही हात जोडून पाया पडत काहीतरी पुटपुटला भिका नास्तिक होता पण हल्ली बायकोच्या सततच्या तगाद्यामुळे तो आंघोळ झाल्याबरोबर फोटोला नमस्कार करायला लागला होता आणि त्यामुळं तो हळूहळू आस्तिक बनत चालला होता सकाळचे सात वाजले होते काखेला कापणी पिशवी अडकवून का तो घराबाहेर पडला दोन दिवसापूर्वी सलगीतल्या दोघांनी त्याला म्हशी विकण्यासाठी गिराईक बघायला सांगितले होते त्या म्हशी बघून तसंच बाजाराला जायचं आणि आठवड्याचा पगार एकाच दिवसात काढायचा असा विचार करून तो झपाझप पावले उचलत होता जनावरे देण्या घेण्याच्या व्यवहारात लोक डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवायचे आपापली जनावरं ते, आप ते त्याच्याकरवीच खरेदी विक्री करायचे या व्यवहारातले छक्के पंजे त्यांना काहीच माहिती नव्हते व्यवहार करताना तो लोकांकडून कधीच थेट पैसे घेत नव्हता आणि दोन्ही बाजूच्या गिरायकांकडून मनाजोगे पैसे उकळल्याशिवाय सुद्धा तो राहत नव्हता लोकांनाही त्याबद्दल कधीच माहिती व्हायचे नाही असा फंडा तो प्रत्येक व्यवहारात वापरत असे त्यामुळे आसपासच्या भागात गरीबाचा हेडी म्हणून तो नावाजलेला होता आजची ठरवून ठेवलेली सारी कामं आटोपून त्यानं बाजार गाठला एका टपरीवर चहा पित असताना आजोळच्या दोघांनी त्याला लांबूनच बघितलं आणि रामराम घालत ते त्याच्याजवळ पोचले आणखी दोन चहाची मागणी करून तो त्यांच्याशी बोलू लागला इतक्यात टपरी मालकाच्या पोरानं दोन कटिंग त्यांच्यासमोर ठेवली चहा पित असतानाच भिका त्यानं म्हणाला आज लवकर बाजार गाठलाय एखादा जनावर इकत घ्यायचा विचार आहे की काय घ्यायला नाही इकायला एक आणले एकदमच पैशाची अडचण आली म्हणून म्हस इकायला आणली या थोरल पोरग मिलिटरीत भरती व्हायचं म्हणतोय त्यासाठी मधल्या माणसानं लगेच पैसे मागितलात पाहुनं पै सलगीतल्या माणसांनी जमल तशी मदत केल्या आता कुणावर हात पसरायला जागा राहिली नाही बघा थोडंफार कमी पडत्यात तेव्हा शिकून द्यावं असा विचार करून आलोय एखादं वळकी बाळकीचं कोण असलं तर बघा की तुम्हाला चा पाण्यापुरतं काहीतरी देऊया छे छे तुमच्याकडनं पैसे घ्यायला मी माणूस की सोडायला पाहिजे आवं तसं न हो तुमच्या जागी दुसरं कोण बी असतं तर त्याला बी दिला असतंच की तुम्ही पर काय परकायचावय असं म्हणत राजबानं त्याच्याशी असलेली जवळीक बोलण्यातनं जाणवून दिली बरं म्हस तरी दाखवा मग पुढं काय करायचं बोग्या असं म्हणत भिकानं त्यांना बसल्या जागेवरून उठवलं आणि चहाचे पैसे भागून ते घे म्हशीजवळ पोहोचले वैरणखात उभारलेल्या म्हशीचं सर्वांग निहाळत भिका म्हणाला किती पिळतीया दोन टायमाला एक एक लिटर आणि दर काय सांगितलंय चार हजार आलं तरच दावं सोडायचं म्हणतोय लई बोलल्याचा पाहुणं तीन हजारला सोडा ह्याच्यावर हिला कोण बी विचारणार नाही भिकाचं बोलणं ऐकून राजबानं लगेच होकार दिला कारण गावात तीन चार गिराईक बघून गेली होती सगळ्यांनी तीन हजाराच्या आतच मागणी केली होती निदान बाजारात तरी चार पैसे जादा येतील या आशेनं तो तिला बाजारात घेऊन आला होता पण इथंही त्याचा भ्रमनिराश झाला होता तरी पण गावातल्यापेक्षा पाचशे रुपये जास्त येतात म्हटल्यावर राजबानं दावं सोडलं भिकानं तीन हजार राजबाच्या हातावर टेकवलं आणि ठरल्याप्रमाणे त्यातले दोनशे रुपये भिकाच्या हातात ठेवून राजबानं म्हशीचा ताबा त्याच्याकडं दिला आपल्या पिशवीतलं वालं काढून त्यानं तिला म्होरकी लावली आणि तिच्यासह तो गावाच्या वाटेला लागला बाजाराला जाताना संपाकानं भिकाला घरी बोलावून घेतलं होतं तिचा एकुल तर एक पोरगा परगावी नोकरीला होता तीन आखणी घरात एकटीच राहत असल्यानं तिला त्यात कंटाळवानं वाटायचं निदान लोकांच्या शेतात कामाला गेलं तरी वेळ जाईल आणि मनाला जरा हलकं फुलकं वाटेल म्हणून ती दुसऱ्यांच्या शेतात राबायला जाऊ लागली रोज शेतातल्या भांगलणीतून मिळणारी वैरण ती शेजारच्या जनावरांना आणून द्यायची त्या बदल्यात तिला रोज दोन वेळचा चहा रंगेल एवढं दूध आणि आठवड्यातून एकदा शेणी लावायला शेण मिळायचं दुसऱ्यांच्या म्हशीला चारा घालण्यापरीस आपलीच म्हस असलेली बरी हा विचार तिच्या डोक्यात बरेच दिवस घोळत होता एके दिवशी सुट्टीवर आलेल्या पोराला आपला विचार बोलवून दाखवल्याबरोबर त्याने नकारच दिला पुन्हा पुन्हा हा विषय ती त्याच्यासमोर काढू लागली शेवटी ना इलाजानं पोरानं होकार दिला आणि लगेच तिच्या हातात पाच हजार रुपये देऊन तो कामावर गेला त्याच पैशातले तीन हजार रुपये भिकाच्या हातात देऊन तिनं त्याला खात्रीची म्हस आणायला सांगितली होती बाजारातून तिच्याचसाठी तो म्हस घेऊन येत होता बाजारातनं म्हशीला थेट आपल्या घरी आणली गोठ्यात बांधलेल्या दोन गाभन म्हशींच्या शेजारी बांधून तिचं वैरण पाणी बघितलं पा हीच म्हस संपाकाच्या गळ्यात घालायची असा विचार करून तो पुढच्या तयारीला लागला आज घडीला तिचं विचारणारं असं कोणीच नाही हे त्यानं जाणलं तीन वर्षापासून तिचा नवरा बेपत्ता झालाय आणि पोरग हिच्याकडे म्हणावं तेवढं लक्ष देत नसल्यानं हिची फसकत झाली तरी आपल्याला कोण विचारणार नाही ही, ही सकारात्मक बाजू त्याच्या मनात घर करून होती घराबाहेर वळचणीला लावलेली सायकल काढत तिच्यावर ढेंग टाकून त्यानं संपाकाचं गाव गाठलं शेतात मजुरी करून ती नुकतीच घरी आली होती चहा पित असतानाच तो तिच्या घरी पोचला त्यातलाच थोडा चहा देत ती म्हणाली किनट पडायलाच कसं काय आलास पोरा सकाळी तुझ्यावर बोलून खेड बाजारात गेलो तिथं नेमका वळकीचा माणूस भेटला त्याला पैशाची लय अडचण होती त्या अडचणीपायी तो दुपती म्हस विकायला घेऊन आलता ती म्हस चांगली वाटली म्हणून तुझ्यासाठी सहा हजारला विकत घेऊन आलोय तू दिलेलं तीन आणि माझ्याजवळचे तीन घालून पैसे भागिवलं दोन्ही येला दोन दोन लिटर पिळ्या कासलं रिडी बिहाय तिचं प्यायचं एवढंच एका वर्षात सारं पैसे वसूल करून देणारे आहे तवा धाराला बसून खात्री करून घेणार असशील तर उद्या सकाळी ये त्याचं खात्रीपूर्वक बोलणं ऐकून ती विश्वासानं म्हणाली कशाला रले का धाराला बोलवतोस तू माझ्या पोरा सारा तुझ्यावर माझा भरोसा हाय तर सकाळी तुझ्या हातात तीन हजार दिलं भरोसा नसता तर तुला बोललोच नसतं रे का तरी बी येऊन बघावीस अशी माझी इच्छा आहे उद्या गावात पाळकच आहे तेव्हा सकाळी येऊन म्हस बघून जा म्हणजे तुझ्या गोट्यात आणून बांधायला मी मोकळा झालो आपली बाजू तिच्यावर ढकलत भिका बोलला काही केल्या तिचे मन यासाठी तयार होत नव्हते शेवटी वारंवार विनंत्या करून त्यानं तिच्या येण्याचा होकार घेतला सायकल पुन्हा माघारी फिरवली आणि माळावरच्या हेदबाच्या दारात ब्रेक मारून थांबवली एक पाय रस्त्यावर आणि दुसरा सायकलच्या शीटवर तसाच ठेवून हेंदवाला हाक मारली हाकेसरशी तो घराबाहेर आला अगदी जवळ आल्यावर त्याच्या कानाजवळ थोबडा नेऊन हळू आवाजत म्हणाला उद्या म्हशीची रेडकी मला पाहिजे ठीक आहे सगळे लवकर धार काढतो लगेचच घेऊन जा असं म्हणून त्यानं होकार दिला त्यानं याआधीही बऱ्याच वेळा हेंदबाकडून भाड्यानं रेडकून नेलं होतं त्यामुळं त्याची सारी थेरं हेंदबाला माहीत होती दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तो हेदबाच्या घरी आला आपली सारी कामं आटोपून तोही त्याचीच वाट बघत होता एखाद्यानं बकरं खांद्यावर घ्यावं तसं रेडकू खांद्यावर घेऊन तो आपल्या घराकडे चालू लागला अशा अवस्थेत जाताना पाहून शिरपुदा त्याला म्हणाला आ भिका हेदबाचं रेडकू कशाला घेऊन चाललाय सरा काय सांगायचं तुला तु माझी झडती सुरू झाल्या बघ ह्यातनं कवा सुटणूक होती ते देवालाच ठावं तुझ्या माग आणि कसली झडती लागल्या म्हणायची अरे काल बाजारात एक दुपती म्हज विकत घेऊन आलोय तिच्या कासाला होती रिडी तिला मरून झाल्या चार दिस रेडकू कासाला लावल्याशिवाय ती पाण्यावरच घालीत नाही असल्या झंझटातनं मोकळं वा म्हणून मालकाने हिला बाजार दावला आणि नेमकी ही माझ्या गळ्यात पडली जरा पट्ट्यात पडली म्हणून घेऊन आलो आणि झडती सुरू झाली नव मर्दा आता धाराचा बकूच झालाय त्यासाठी चाललोय रेडकू घेऊन बयाजवारपणे रंगवून सांगितलेलं उत्तर ऐकून त्यानं शिरपुदाचं तोंडच बंद केलं आणि त्याच्या शंकेखोर नजरेतून स्वतःची सुटका करून घराकडे गेला काही कामानिमित्त वेळ झाल्यानं संपाका धाराच्या वक्ताला न, न येता दहा वाजता त्याच्या घरी पोचली आल्या आल्यास तिला गोठ्यात नेऊन त्यानं म्हस आणि रेडकू दाखवला सकाळी डेरीतून विकत आणलेलं दोन लिटर दूध भगुन्यात तापवून ठेवलं होतं ते दूध दाखवत म्हणाला सकाळी दोन लिटर पिळले रेडीचं पाजलेलं येगळंच त्याच्या बडेजाव बोलण्यावर संपाका भाळून गेली तिला भगुन्यातल्या दुधाचा दाट दुरदुरीत चहा करून दिला चहा पिऊन खुश ती खुशच झाली म्हस आत्ताच घरी न्यायचा विचार तिच्या डोक्यात आला आणि ती म्हणाली भिका म्हस आत्ताच घेऊन जाऊया चल तिच्या या विचारानं याची पाचावर धारणच बसली चहा पित असलेल्या जागेवरून पटकन उठून तो म्हणाला हे बघ संपाका महस म्हणजे लक्ष्मी हाय अशा लक्ष्मीला मोतूर बघूनच घरात घेऊन जायचं असते आजपासूनच हे तीन दिस जनावर घरात न्यायला अजिबात चांगलं नाहीत म्हणून माझ्या घरी बांधल्या नाहीतर कवास तुझ्या गोट्यात पोस्टी गेली असती बघ आता तीन दिस कड काढ चौथ्या दिवशी सकाळी धार काढायच्या येळलाच मी हिला घेऊन येतो त्याचं हे शुभाशुभ बोल तिला पटले जाता जाता उरलेले तीन हजार रुपये त्याच्या हातावर ठेवून ती घराबाहेर पडली दुसरा दिवस असाच गेला तिसऱ्या दिवशी त्यानं संपाकाला ताबडतोब भेटण्याचा निरोप पाठवला त्या सरशी ती हजरी झाली भिका सुताक असल्यावनी चेहरा पाडून बसला होता त्याच्या चे चिंताग्रस्त चेहऱ्याकडे बघती म्हणाली इतक्या गडबडीनं का बोलविला पोरा संपाका अगं कसं सांगू तुला कस खर झटक्यात बोल बाबा परवाशी तुम्हच बघून गेलीस त्या दिवशी संध्याकाळी रेडकानं काय बी खाल्लं पिलं नाही दूध पाजायला बघितलं खरं कासला शिवायला तयार नाही डॉक्टर आणला त्याचा बी काय उपयोग झाला नाही रात्री आठ वाजता रेडकानं जीव सोडला रात्री तुला निरोप देऊन काय उपयोग नव्हता तू एकटी बाई माणूस येणार तरी कशी म्हणून तुला कळवलं नाही रात्रीच त्याला गावंदरीच्या शेतात पुरून आलोय हवं तर ती जागा बघणार असशील तर दाखवतो तुला चल अक्का ह्या भाकरीची शपथ ग तिला वाचवायला जीवाचं रान केलं मी असं म्हणत पांढऱ्या धडप्यात गुंडाळून ठेवलेल्या भाकरीवर हात ठेवून त्यानं शपथ घेतली त्याच्या शपथेमुळं तिला उमाळून आलं आतल्या हुंदकात तसाच ती म्हणाली आपल्याच नशिबात नाही त्याची इच्छा कशाला करायची झाल्याला झालं गंगेला मिळालं असं समज आणि उद्या सकाळी म्हस माझ्या गोट्यात आणून बांध होय उद्या सकाळी घेऊनच येतो खरं खरं आणि काय असं अडकळत बोलू नको काय ते सरळ सांग दुखभऱ्या आवाजात संपाका म्हणाली रेडकू मेल्यामुळं आज सकाळी तिनं कमी दूध दिलंय थोडं दिवस ती दूध कमीच देणार बघ एकदा का रेडकाची सवयी सारली की परत दोन अडीच लिटर दूध पिळल आज सुदे बाबा माझ्या जन्माचं भोग आहेत दुसरं काय म्हणायचं आणि दूषण तर कुणाला द्यायचं असं म्हणून दुःखी मनानं त्याच्या घरातून ती बाहेर पडली संपाका गल्लीतून लांब गेलेली पाहून तो आत आला तिला गंडवून तीन हजाराची कमाई केल्यानं खुश होता त्यानं भाकरीचं गठुडं घेतलं पांढऱ्या धडप्यात गुंडाळून ठेवलेलं चप्पल बाहेर काढत स्वतःशीच फुटपुटला असंच वाचवीत जरा बाबा हातातले चप्पल खाली टाकून पायात चढवलं आणि हेदबाची गाठ घेण्यासाठी त्याच्या घरी गेला त्याच्या हातावर पन्नासची नोट ठेवली दोन तासात बारक्या रेडीनं पन्नास रुपये मिळवून दिलेलं बघून हेंदबा पण खुश होता भाकरीची शपथ घेऊन तीन हजाराचा डल्ला मारला म्हणून भिकाही खुश होता तर अजून आपला भोग सरायला नाही म्हणून संपाका नशिबाला शिव्या देत घराकडे चालली होती तर रसिक श्रोते हो आजची ही कलाकृती आपल्याला कशी वाटली आम्हाला जरूर कळवा आवडल्यास एक थम्स अप जरूर द्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करा जेणेकरून आपल्याला घर बसल्या सुंदर साहित्य कृतींचा रसास्वाद घेता येईल आता निरोप द्या पुन्हा हजर येईल एखाद्या छानशा कलाकृतीसह तोपर्यंत काळजी घ्या स्वस्थ रहा जय हिंद